जय भीम नमोताय। मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तथागत बुद्धांचे समकालीन पुरावे याविषयी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तथागत बुद्धांचे परिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या अस्थीचे 8 भाग करण्यात आले आणि यावरती त्या काळातील राजांनी स्तूप बांधले। लिच्छवी, वज्जी, मौर्य इत्यादी राजांनी त्यावरती स्तूप बांधलेत। शाक्य, मित्रांनो, मौर्य हे तथागत बुद्धांच्या काळापासून बौद्ध आहे। भाय्यान जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा देखील मौर्य हे बौद्धच होते। भाय्यांनी आपल्या पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलेले आहे की त्याच्या समोर मौर्य राजांनी बुद्धांच्या अस्थीवरती स्तूप बांधलेले आहेत। तसे सम्राट अशोकांची जयंती त्यावेळी संपूर्ण भारतामध्ये साजरी केली जात होती, रथयात्रा काढली जात होती, हे देखील भाय्यान यांनी लिहिले आहे। मित्रांनो, केवळ तथागत बुद्धांचे ऐतिहासिक पुरावे नाहीत तर बुद्ध पूर्व जे 28 बुद्ध होऊन गेलेत त्यांचे देखील पुरावे आपल्याला पाहावयास मिळतात। पिपरवा येथे बुद्धांचे अस्थि कलश सापडले। तेथे 3 लेयर सापडल्या, एक लेयर कनिष्क, दुसरी लेयर सम्राट अशोकची आणि शेवटची लेयर ही तथागत बुद्धांच्या काळातील। तिथे बुद्धांचे अस्थि सापडले। या अस्थि दिल्ली म्युझियममध्ये सरकारने ठेवलेले आहेत। काही दिवसापूर्वी भारत सरकारने या अस्थि थायलंड, बर्मा, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये पाठवल्या होत्या, ज्याची जगभरात चर्चा झाली होती। तसेच पटना येथील म्युझियममध्ये देखील बुद्धांचे काही अस्थि ठेवण्यात आलेले आहेत। श्रीलंकेमध्ये बुद्धांच्या दाताचे अस्थि आपल्याला पाहावयास मिळतात। तसेच सम्राट अशोक यांनी 84,000 स्तूप बांधलेले आहेत आणि हे स्तूप बुद्धांच्या अस्थि कलशावर मांडलेले आहेत। मित्रांनो, गौतम बुद्धांनी एक मृत व्यक्ती, आजारी व्यक्ती, संन्यासी व्यक्तीला पाहून घर सोडले याचे कोणतेही ऐतिहासिक पुरातात्विक पुरावे सापडलेले नाहीत। परंतु गंधार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सर्वांची सहमती घेऊन परिव्रज्ञा धारण केली, ज्याचा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बुद्धांनी त्याच्या धम्म या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे। त्याचे चित्र, त्याचे शिल्प आपल्याला त्या गंधार मध्ये पाहावयास मिळतात। या शिल्पामध्ये सिद्धार्थ गौतम आपल्या कंठक घोड्यावर बसलेले आहेत। लोकांनी त्या कंठक घोड्याचे पाय धरलेले आहेत। काही लोक रडत आहेत असे त्या शिल्पामध्ये दाखवलेले आहे। यावरून हे सिद्ध होतं की गौतमांनी एक रोगी, एक मृत व्यक्ती तसेच एक संन्यासी बघितला आणि म्हणून त्यांनी परिव्रज्ञा धारण केली हे काल्पनिक कथा आहे, ही एक भाकड कथा आहे, याला इतिहासाचा कोणताही आधार नाही। मित्रांनो, भारतामध्ये महायान, वज्रयान हे पंथ अस्तित्वात आल्यानंतर त्याचा प्रभाव जगावर खूप मोठ्या प्रमाणात पडला। स्वतः भाय्यान ह्युनत्सांग हे महायानवादी होते। महायान आणि वज्रयान यांनी अनेक प्रकारच्या बोधिसत्वांच्या मूर्त्या बनवल्या आणि याच मूर्त्यांचे विकृतीकरण करून प्रतिक्रांतीवाद्यांनी त्यांना देवी देवतामध्ये कन्वर्ट केले। आपल्याला आपला मूळ इतिहास समजून घ्यायचा असेल तर महायान आणि वज्रयान बौद्ध धर्मातील ही शिल्पकलेचे तंत्र आपण समजून घेतले पाहिजे। मित्रांनो, आपण तथागत बुद्धांचे
त्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत यावरती सविस्तर व्हिडिओ बनवून आपण भविष्यात जाणून घेणारच आहोत. या संदर्भात अनेक व्हिडिओ येत जातील. तरी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा, जेणेकरून आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि या धम्म प्रचाराचे कार्य यशस्वी होईल. धन्यवाद. जय भीम.